आकाशवाणी औरंगाबाद ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी इजिप्तच्या दौऱ्यावर असून आज ते राजधानी काहिरामध्ये हकीम मशीद आणि हेलिओपोलिस युद्ध स्मारकाला भेट देत आहेत पंतप्रधान मोदी इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फतह अल सी यांचीही आज भेट घेतील यावेळी उभय देशांमध्ये अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज दुपारी नांदेड इथं शासन आपल्या दारी हा उपक्रम होत आहे नगर मैदानावर आज दुपारी होणाऱ्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि उप... मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध योजनांचे लाभ वाटप होणार आहेत मराठवाड्यात काल औरंगाबाद जालना बीड लातूर तसंच नांदेड जिल्ह्याच्या काही भागात पाऊस झाला नैऋत्य मोसमी पाऊस राज्याच्या अनेक भागात सक्रिय झाला असून येत्या दोन दिवसात राज्यभरात सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे पायाभूत सुविधा कार्यसमूहाची तीन दिवसीय तिसरी जी ट्वेंटी बैठक उद्यापासून उत्तराखंडमधल्या टिहिरी जिल्ह्यातल्या नरेंद्रनगर इथं होत आह बैठकीची तयारी अंतिम टप्प्यात असून बैठकीत सहभागी होण्यासाठी विदेशी प्रतिनिधी डेहराडूनमध्ये पोहोचत आहेत आह हैदराबाद विभागात विविध ठिकाणी सुरू असलेल्या रेल्वे सुविधांच्या कामांमुळे सुमारे आठवडाभर लाईन ब्लॉक घेण्यात आला आहे त्यामुळे नांदेड विभागातल्या काही रेल्वेगाड्या रद्द तर काही अंशत रद्द करण्यात आल्या आहेत जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून अकोला इथं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातले विद्यार्थी सातत्यानं मुक्तीचं सा धोरण राबवत आहेत विद्यार्थ्यांनी प्लास्टिकमुक्त कृषी विद्यापीठ परिसर उपक्रमाअंतर्गत परिसरात स्वच्छता अभियान राबवत प्लास्टिक गोळा करून त्याची योग्यरित्या विल्हेवाट लावली संक्षिप्त बातमीपत्र संपलं यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र आकाशवाणी समाचार औरंगाबाद औरंगाबाद एआयआर न्यूज या युट्यूब चॅनेलवर पुन्हा कधीही ऐकू शकता